नागपुर समीप बोखारा ग्राम पंचायत में 5 लोगों ने मिलकर एक वृद्धा की जमीन हड़प ली। वृद्धा ने आरोप लगाया है कि उसके द्वारा पुलिस से शिकायत करने पर युवकों ने जमीन के नकली कागजात दिखाकर जमीन पर कब्जा कर लिया। वृद्धा बोखारा ग्राम पंचायत सरपंच से मदद की गुहार लगा रही है। बोखारा ग्राम पंचायत की रहवासी प्रमिला नरवाड़ी की बोखारा में जमीन है। इस जमीन पर 5 युवकों ने मिलकर कब्जा कर रखा है। ये लोग रात को वहां जमा होते हैं, शराब पीते हैं और प्रमिला के घर पर पत्थरबाजी करते हैं। प्रमिला नरवाड़ी के अनुसार जब उन्होंने पुलिस में इसकी शिकायत की तो आरोपियों ने पुलिस को जमीन के नकली कागजात दिखाकर उस जमीन को अपना बताया। पुलिस ने ये कहकर प्रमिला को घर भेज दिया कि ये मामला ग्राम पंचायत के अधीन है, लेकिन सरपंच साहिबा ने कोई कदम नहीं उठाए। वृद्धा ने आरोप लगाए है कि आरोपी सरपंच से मिली भगत करके उन्हें ठगने की कोशिश कर रहे हैं। प्रमिला ने केसरी उजाला न्यूज के माध्यम से न्याय की गुहार लगाई है। प्रमिला श्रीराम नरवाड़े। कुठे राहता आपण? मी ग्राम पंचायत पाठीमागे राहते। किती वर्षापासून आपण इथे राहता? मी इथे जन्मभूमीची साहित्य। अच्छा, आपले आई वडील पण इथेच होते का? आई वडील इथेच होते माझे। काय त्रास आहे आपल्याला? माझा त्रास हा आहे की मी जागा तिकडे आबतीची जागा पकडून ठेवली 40 वर्षापासून। तिथं गोपाल आणि चतुर हे माझ्यावर जबरदस्ती करून राहिले आहे आणि मला दबका टाकून राहिले, मारायची धमकी देतात आणि माझी जागा हडपासाठी ते माझ्या मागं लागले आहे। रातच्याने येतात, दारू पिऊन शिवा देतात। तो भुऱ्या रुपेश पाटील हे दारू पिऊन येऊन सनी आणि गोटे मारतात घरावर। आपली जागेची काही टॅक्स पावती वगैरे आपल्याकडे? हो, टॅक्स पावती आहे माझ्याकडे, टॅक्स पावती आहे माझ्याकडे। काही पोलीस स्टेशनमध्ये पण मॅटर गेलं होतं? हो, पोलीस स्टेशनमध्ये मॅटर गेला होता। पोलिसांनी म्हणलं की आबादीची जागा आहे, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही, ते ग्रामपंचायतवाले पाहतील। तुम्ही पोलिसांना तक्रार केली होती? पोलिसांना तक्रार, तर त्याने डॉक्युमेंट घेतले आणि तिथं ठेवले ग्रामपंचायतमध्ये, याच्या पोलीस स्टेशनमध्ये। त्या लोकांनी पण काही डॉक्युमेंट वगैरे दाखवले का? हो, त्याने दाखवले, कारण की ते नकलीवाले दाखवले त्याने। त्यांच्याकडे त्या तुमच्याच जागेचे डॉक्युमेंट आहेत? आता ते त्या पोलिसांनी म्हणलं की आम्हाला दाखवा ते डॉक्युमेंट कुठचे आहेत, तर त्या पोलिसांनी आम्हाला पाहू नाही दिले। अच्छा, हो। किती लोक आहे जे त्रास देणार आहे आपल्याला याच्यामध्ये? तर याच्यामध्ये 5 लोक आहेत। कोणकोण? गोपाल चव्हाण, चतुर चव्हाण, चंद्रकांत आवळे, रुपेश पाटील आणि भुऱ्या चौधरी। चौधरी सर, तुम्ही सरपंचांना काही तक्रार वगैरे केली होती? सरपंच हे 4-5 जण मिळून आहेत, माझी एक नाही ऐकली त्याने। मी लढून भडून सगळं केलं पण त्याने माझी एक सुनवाई नाही ऐकली त्याने, परत मला वापस पाठवलं घरी। हो, मारायची धमकी कालच दिली मला चतुर्न, कालच धमकी दिली की मारून जा तुले बा म्हणून सनी यांनी। मी या पोराची वाट पाहत राहते, ते पोरग आलं नाही म्हणून सनी यांनी मी काय गेली नाही पोलीस स्टेशनला। तुमची प्रशासनाला किंवा सरपंचांना अशी काही विनंती वगैरे? सरपंचाचे हात पाय जोडले, सरपंच म्हणते जसं चालते तसं चालू दे म्हणते, असा म्हणते तो सरपंच। इथली सरपंच एक महिला आहे ना? हो, महिला आहे। मग महिला असताना एक महिलेचा तिला जो त्रास आहे मानसिक त्रास ते समजून घेत नाहीये? नाही नाही नाही, ते कोणाचे ऐकत नाही, ते सरपंच कोणाचे नाही ऐकत ते।